अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात अक्षय तृतीयेच्या दिवशी मध्यरात्री जामनेर पोलीस स्टेशनच्या पोलिसांवर जुगारी लोकांकडून दगडफेक करण्यात आली होती। या दगडफेकीत जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील तसेच त्यांचे कर्मचारी किरकोळ जखमी झाले होते। या घटनेच्या निषेधार्थ आज जामनेर तालुक्यातील पत्रकार बांधवांतर्फे निषेधाचे निवेदन उपविभागीय जिल्हाधिकारी दीपमाला चौरे यांना जामनेर तहसील कार्यालयात देण्यात आले। या निवेदनात पत्रकार बांधवांनी मुख्य आरोपी व सहा आरोपी यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे। नमस्कार, आपल्याला जामनेरमधील तहसील कार्यालय या ठिकाणी ते निमित्त जामनेर शहरामध्ये ठिकठिकाणी पेंडॉल टाकून बेकायदेशीररित्या पत्ते हे खेळले जात होते। पोलिसांवरती दगडफेकी केलेली आहे। त्या संदर्भातील पत्रकार बांधवांनी तहसील कार्यालय या ठिकाणी निवेदन हे दिलेले आहेत। आपल्यासोबत पत्रकार बंधू हे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण या संदर्भातील माहितीही जाणून घेणार आहोत। अक्षय तृतीया हा जो सण असतो हा मोठ्या प्रमाणामध्ये खानदेश आणि महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो। या सणाचं निमित्त असतं की आपल्या पूर्वजांचं स्मरण म्हणून प्रत्येकाच्या घरी या दिवशी एक पित्र म्हणून घातले जातात किंवा ही घागर म्हणून भरली जाते। त्याला कृषी संस्कृतीसुद्धा ते जोडले गेलेलं आहे। परंतु त्यासोबतच या खानदेश परिसरामध्ये बऱ्याच वर्षापासून काही कुप्रथासुद्धा या सणाच्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। त्याच्यामध्ये अक्षय तृतीयाच्या दिवशी संपूर्ण खानदेशामध्ये ठिकठिकाणी गल्लोगल्ली जागोजागी पत्त्यांचे डाव या ठिकाणी लावले जातात। विशेष म्हणजे या मागील 5-7 वर्षामध्ये या सणाला म्हणजे या पत्ते खेळण्याला फार मोठं स्वरूप प्राप्त होऊन या ठिकाणी गल्लीमध्ये चौकामध्ये आणि ठिकठिकाणी मोठमोठे पेंडॉल टाकून पत्त्यांचा फार मोठा खेळ खेळला जातो आणि त्या पत्त्यामध्ये अक्षरशः पैशांचा महापूर या ठिकाणी आलेला असतो। दरवर्षी जामनेर शहर आणि परिसरातही हा पत्त्यांचा डाव खेळला जातो किंवा पत्ता खेळला जातो, हा जुगार या ठिकाणी खेळला जातो। परंतु तो आतापर्यंत शांततेच्या मार्गाने खेळला जायचा। परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे 7 तारखेला मंगळवार या दिवशी जामनेर शहराच्या कांग नदीच्या त्या बाजूला जामनेरपुरा भागामध्ये पत्त्यांचे मोठमोठे डाव या ठिकाणी खेळले जात होते आणि दिवसभर हे डाव खेळत होते। तोपर्यंत नागरिकांनी त्याहीबद्दल त्रास सहन केला। परंतु अक्षय तृतीयेच्या मध्यरात्रीपर्यंत या पत्त्याचा डाव त्या ठिकाणी खेळला जात असताना नागरिकांना त्या ठिकाणी नाहक त्रास होऊ लागला। त्यांच्या आरडाओरड आणि त्यातच त्या ठिकाणी मद्यपींची संख्यासुद्धा जास्त होती, त्यामुळे त्या ठिकाणी जो गोंधळ उडाला आणि त्या गोंधळाच्या भीतीमुळे त्या भागातील नागरिकांनी सरळ सरळ पोलीस स्टेशनला कळवलं। पोलीस स्टेशनचे PI आपल्या संपूर्ण टीमनिशी, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील आपल्या संपूर्ण टीम घेऊन त्या ठिकाणी हजरही झाले आणि त्या ठिकाणी हजर झाल्यानंतर त्या जुगारांची इतकी दहशत त्या ठिकाणी वाढली होती की म्हणजे त्या ठिकाणी PI आणि त्यांचा पोलिसांचा ताफा त्या ठिकाणी खाली उतरल्यावर त्यांना हाकलून लावल्यावरसुद्धा त्यांनी त्यांना प्रत्युत्तर देऊन त्या ठिकाणी असणारी दगडफेक त्यांच्यावर केली आणि या दगडफेकीमध्ये पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या डोक्याला जबर मार लागला। त्यांच्या डोक्याला साधारणतः 3-4 टाचे पडले। तसंच पोलीस उपनिरीक्षक यांच्या एका करंगडीला तिच्या नखाजवळ मार लागला। अशा परिस्थितीत अत्यंत रक्तबंबाळ झालेले होते पोलीस अधिकारी आणि अशा पद्धतीने त्यांच्यावर दगडफेक त्या ठिकाणी त्या समाजकंटक किंवा त्या जुगाऱ्यांकडनं त्या ठिकाणी करण्यात आली। त्या ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी जे त्यामध्ये आरोपी आहेत त्या आरोपी पोलिसांनाही माहिती आहेत, परंतु काही लोकांकडून त्या आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत आहे आणि ती घटना घडली। त्याच्यावर काही जुगारींचा तर त्यावर असा प्रतिवाद होता की पोलिसांनी दिवसभर आमच्याकडनं हप्ता वसुली केली आणि नंतर आमचाच डाव तिथे मोडण्याला आले आणि त्यामुळे आम्ही ते प्रत्युत्तर देत अशीही त्यांची हे गेली। त्यामध्ये काही पोलीस दोषी असतील, परंतु अशा प्रकारे जे कायद्याचं रक्षण करणारे लोक आहेत, जे कायदा रक्षण करतात, त्याच लोकांवर जर या ठिकाणी
हल्ला होत असेल आणि त्यांनाच जर मारहाण होत असेल तर मग जामनेरसारख्या शहराची कायदा सुव्यवस्था ही निश्चितच बिघडलेली आहे असं आपण समजू. आणि जर या समाजकंटकावर किंवा जुगाऱ्यांवर योग्य ती कारवाई जर पोलीस प्रशासनाकडनं झाली नाही किंवा यातील मुख्य आरोपी किंवा सहआरोपी जे असतील त्यांना तात्काळ अटक नाही झाली तर निश्चितच या शहराची कायदा व सुव्यवस्था भविष्यकाळामध्ये धोक्यात येईल आणि फार मोठी घटना या शहरामध्ये होऊ शकते. त्या या शहराला पुन्हा अगोदरच फार 15-20 वर्षा अगोदर फार मोठं गालबोट या शहराला लागलेलं आहे ते पुन्हा लागू नये. त्याच अनुषंगाने जामनेर तालुका पत्रकार मंच, अखिल भारतीय पत्रकार संघ किंवा आमच्या शहरातील इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रिंट मीडिया ही जी आम्ही सर्व पत्रकार मंडळी आहे आम्ही हा विषय गांभीर्याने घेऊन आज पाणी टंचाईच्या संदर्भात प्रांताधिकारी जळगाव दीपमाला चौरे या ठिकाणी आलेल्या होत्या आणि त्यांना आम्ही आमच्या पत्रकार बांधवांकडून या घटनेवर जो जबाबदार आहे जो दोषी आहे त्यातील मुख्य आरोपी आणि जे सहआरोपी असतील त्या सर्वांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचं निवेदन प्रांताधिकारी जळगाव दीपमाला चौरे मॅडम यांना आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे आणि आमच्या ज्या भावना आहेत त्या भावना आम्ही त्यांना कळवल्या आहेत. निश्चितच उपविभागीय अधिकारी प्रांत मॅडम यांनी आम्हाला कठोरात कठोर कारवाई मी करणार आहे. लवकरच मी पोलीस उपविभागीय अधिकारी पाचोरा यांच्याही ही संपर्क साधून त्या प्रकरणाचा छडा लावणार आहे अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिली आहे. सर्वच पत्रकार या ठिकाणी हजर होते. सर्वच आलेल्या पत्रकारांचे मी तालुका पत्रकार मंच, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ या पत्रकार महासंघ या सर्वच पत्रकारांच्या संघटनेच्या वतीने आभार मानतो. तसंच JBN महाराष्ट्र न्यूज जे इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियाच्या प्रतिनिधींनी ही बातमी या ठिकाणी कव्हर केली त्यांचेही आभार मानतो. या ठिकाणी दीपमाला चौरे यांच्याकडे रितसर निवेदन हे दिलेले आहेत. या घटनेवर त्या लवकरात लवकर कारवाई करणार असे त्यांनी या ठिकाणी ग्वाही दिलेली आहेत. कॅमेरामन शेख सुफियांसह मी पूजा बोरसे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.